रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. नंबर एक, मेथी दाण्याचे पाणी पिल्याने पचनशक्ती सुधारते आणि हाडे मजबूत होऊन पोटावरची चरबी कमी होऊ लागते. नंबर दोन, रात्री नाभीत खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर चमक येते, तसेच कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो. नंबर तीन, शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि हे मधुमेहांसाठी एक वरदानच आहे. म्हणून शेवग्याच्या शेंगाचे हळद मीठ पाणी घालून शेंगा शिजून घ्या आणि त्याचे पाणी प्या, याने रक्तातील साखर कमी होऊ लागते. नंबर चार, अंकुरलेली कडधान्य जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यात लिंबाचा रस घाला आणि फ्रीजरमध्ये ठेवा. कडधान्य ताजी राहतात. नंबर पाच, तुमचे वजन जर वाढत असेल तर आहारामध्ये दुधी भोपळा आणि कारले याचा समावेश करावा, याने वजन कमी होण्यास मदत होते. नंबर सहा, मुलांची भूक वाढवण्यासाठी किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आले आणि बडीशेप खूप फायदेशीर आहे, म्हणून मुलांना खायला द्यावे. नंबर सात, लहान मुलांना इन्स्टंट खायला द्यायचे असेल तर बनवलेली चपाती तव्यावर ठेवून त्यावर अंडं फोडून आवडीनुसार मसाले टाकावेत आणि अंडं पसरून घ्या आणि छान बाजूने बटर टाकून परतून घ्या आणि मस्त पिझ्झासारखे कट करून दिले की मुले आवडीने खातील. नंबर आठ, कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या सेवनामुळे किडनी लवकर खराब होते. नंबर नऊ, लसूण हे शरीरातील सूक्ष्म जंत मारण्यास रामबाण पदार्थ आहे, तर रोजच्या जेवणात लसूणचा वापर केल्यास आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर दहा, चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या भाज्या फळे आणि संपूर्ण धान्य घ्यावे. नंबर अकरा, माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास मदत होते, तसेच फिश खाणे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर तेरा, त्वचेसाठी पिकलेली केळ हे अँटी एजिंग व विटॅमिन ए बी असल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत करते. पिकलेली केळ कुस्करून त्यात मध आणि गुलाब जल दही घाला आणि चेहऱ्यावर लावा, चेहऱ्यामध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल. नंबर चौदा, जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण पचते. नंबर पंधरा, पिठले एकदम टेस्टी होण्यासाठी मिरची लसूण जिरे वाटून घाला, भाकरीसोबत एक नंबर लागते. नंबर सोळा, बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्यांना टोचे मारून उकडून घ्या, मग ते फ्रीजमध्ये ठेवा, गार झाले की साल पटकन निघते. नंबर सतरा, टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तजेलदार आणि सुंदर बनतो. नंबर अठरा, आळशीच्या बिया खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात, त्यासाठी आळशीची बियांची चटणी किंवा आळशीच्या बिया भाजून अवश्य खाव्या. नंबर एकोणीस, रनिंगमध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी भिजवलेले हरभरे, मूग, शेंगदाणे, उडदाची डाळ, काजू, बदाम हे सगळे भिजत घालून सकाळी खावे, याने रनिंगमध्ये स्टॅमिना वाढेल आणि दमही लागत नाही. नंबर वीस, जास्त लसूण सोलायचा असल्यास लसूण थोडा वेळ तव्यावर भाजल्यास पटकन सोलला जातो. नंबर एकवीस, मसुराच्या डाळीचे पीठ, 2 चमचे मध, दही त्याचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटांनंतर चेहरा धुवावा, चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यात मदत होते. नंबर बावीस, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते, तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर तेवीस, शक्य तेवढे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा, त्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते. नंबर चोवीस, ताणतणाव दूर करण्यासाठी जायफळ खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने चिंता कमी होण्यास मदत होते. नंबर पंचवीस, हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.